स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा ही तर आत्मजागरण यात्रा असल्याचं प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी पनवेलमध्ये यात्रेच्या समारोपावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात केलं पनवेलमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला चौका चौकात पुष्पवृष्टी करण्यासाठी महिला आवर्जून उपस्थित होत्या पनवेल परिसरात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली होती खारगरच्या लिटिल वर्ल्ड मॉलपासून संध्याकाळी साडेचार वाजता शेकडो दुचाकीस्वाऱ्यांनी या यात्रेला सुरुवात झाली यात्रेत एका सजवलेल्या रथावर स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा होती दुसऱ्या रथावर अंदमान तुरुंगाचा दरवाजा व त्याच्यासमोर बसलेले स्वातंत्र्यवीर असा देखावा होता मार्गात ठिकठिकाणी थीक त्याच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती या गौरव यात्रेत भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील चिटणीस विक्रांत पाटील तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत शहर अध्यक्ष जयंत पगडे माजी सभागृह नेते परेश ठाकूर महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत अध्यक्ष वर्षा नाईक शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे पनवेल महानगर प्रमुख ॲडव्होकेट प्रथमेश सोमण शहर संघटक अभिजित साखरे मंदा जंगले सुलक्षणा जगदाळे आर पी आय आठवले गटाचे किशोर गायकवाड माजी नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी कार्यकर्ते विविध संस्था संघटनांचे सदस्य तसंच सावरकर प्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते गौरव यात्रा खारघरनंतर कळंबोली कामोठे खांदा कॉलनी व नवीन पनवेल अशी फिरून रात्री साडेनऊच्या सुमारास पनवेलमधील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात आली तिथे ढोल ताशाच्या गजरात यात्रेचं जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान आपला समजून यात्रेत सहभागी झाल्याबद्दल सर्वांचं प्रथम आभार मानले आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चहूबाजूनं प्रगती होत असताना आपण आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना विसरायचं का असा सवाल देखील त्यांनी विचारला महात्मा गांधींनी सावरकरांना सोडायला सांगितलं होतं त्यांचं आडनाव लावणारे मात्र सावरकरांचा अपमान करतात म्हणून आपल्याला जमावं लागलं आहे आपल्या पुढच्या पिढीला सावरकरांच्या त्यागाची माहिती होण्यासाठी ही गौरव यात्रा काढली आहे आपलं भाग्य म्हणून आपल्याला या यात्रेत सहभागी होता आलं पण सावरकरांवर टीका करणाऱ्यांना जाब विचारला पाहिजे अपमान करणाऱ्यांना लक्षात घेऊन त्यांचे पाप पदरात देऊयात असंही आमदार म्हणाले प्रमुख व्याख्या ते अलिबागचे ॲडव्होकेट श्रीराम ठोसर यांनी यावेळी मै सावरकर नाही म्हणणाऱ्यांनी प्रथम सावरकर कोण होते हे समजून घेतलं पाहिजेत काव्यात दहावा रस हा देशभक्तीचा असतो हे सावरकरांमुळे समजले त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात प्राण फुंकले त्यांनी माफी मागितली म्हणता मग ते तुरुंगात का गेले ते सांगा त्यांना दोन जन्मठेप झाल्या दोन वर्षांची शिक्षा झाली तरी एवढा कांगावा कशाला असा प्रश्न विचारून हिंदुत्व सांगणारे सावरकर काँग्रेसवाल्यांना आवडत नसल्याचं सांगितलं भाजपचे प्रदेश सचिव व यात्रेचे संयोजक विक्रांत पाटील यांनी मला काम करताना लोकांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील प्रेम पाहायला मिळाल्याचं सांगून दाढी वाढवून नरेंद्र मोदी होता येत नाही जोपर्यंत काही बोलल्याने विनोद निर्माण होतो त्याच्यावर मीम्स तयार होतात त्याचा शेख चिल्लीसारखा स्टंड फसलाय असा टोला राहुल गांधींना लगावला स्वराज्याच्या सुराज्याची लढाई आपण लढत राहूयात असंही ते यावेळी म्हणाले शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख प्रथमेश सोमण यांनी राहुल गांधी यांच्यासाठी आंदोलन करायला दहा टाळकी पनवेलमध्ये जमवता आली नाहीत पण स्वातंत्र्यवीर सावरकरांविरुद्ध बोलल्यावर हजारो पनवेलकर एकत्र आले त्यांच्या प्रेमाचा सागर तुम्हाला बुडवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा विरोधकांना दिला शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांनीही यावेळी आपले विचार मांडले ज्यांनी ज्यांनी या गौरव यात्रेमध्ये सहभाग घेतला असे आपण सर्व खारघरपासून कळंबोली कामोठे खांदा कॉलनी नवीन पनवेल पनवेल शहरामध्ये विविध ठिकाणी जे जे यात्रेमध्ये सहभागी झाले असे आपण सर्व मान्यवर सर्व उपस्थित भगिनी आणि बंधूंनो मित्रो सगळ्यात आधी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं अपमान हा आमचा अपमान आहे असं मानून ईर्षेनं जिद्दीनं तुम्ही सगळेजण या यात्रेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो तुम्हाला यासाठी मनापासून धन्यवाद देखील देतो खरं तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांच्या जीवित काळामध्ये सातत्याने सांगितलं की हिंदुत्व हेच भारतीयत्व आणि भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व आज आपण सर्व मंडळी जी या देशाचं कार्य वाढवण्यासाठी सर्वजण काम करतोय आपण कुठल्याही प्रार्थनेची पद्धत स्वीकारत असू आपल्या बोलीभाषेमध्ये आपण कुठल्याही धर्माचे असू पण या देशाची मूळ संस्कृती ही हिंदू संस्कृती आहे आणि म्हणून या हिंदू संस्कृतीचं आपल्या सगळ्यांना पायी कसलं पाहिजे संस्कृती सबकी एक चिरंतन पुरखे जिसके हिंदू है विराट सागर समाज अपना, हम सब इसके बिंदू है म्हणजे आम्ही या विराट सागर समाजाचे एक बिंदु आहोत आम्ही कुठली प्रार्थनेची पद्धत स्वीकारत असू पण आज हा संपूर्ण समाज गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला आम्ही सगळेजण अनुभवतो आहोत आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशाचा होत असलेला विकास सुद्धा आम्ही पाहत आहोत अशा वेळेला हा देश एकीकडे इस्रो आहे की जे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली तर पंच्याहत्तर सॅटेलाइट हे आकाशामध्ये सोडतोय एकीकडे तुम्ही आम्ही पाहतोय अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आम्ही जगाची सुप्रीम अर्थव्यवस्था ठरतोय एकीकडे खेळाच्या बाबतीमध्ये कधी नव्हे इतकी मेडल्स आम्ही ऑलिम्पिकमध्ये मिळवतोय आमचा शेतकरी या करोनाच्या कालावधीमध्ये इतका राबला की त्यांनी या देशाला या देशाची भूक भरभरून भागवली आम्ही या करोनाच्या कालावधीमध्ये कधी नव्हे ती पहिल्यांदा अशा पद्धतीनं लस बनवली की ती आमच्या देशाच्या उपयोगाला तर आलीच पण ज्यांना ज्यांना युरोपियन देशांनी आणि आपण म्हणूया तथागत अशा पद्धतीचे तथाकथित अशा पद्धतीचे जे पुढारलेले देश आहेत त्यांनी लस नाही दिली ती या भारत देशांनी दिली आपल्या संस्कृतीची जाणीव करून दिली म्हणजे भारत देशाची प्रगती चहूबाजून होते अशा वेळेला ज्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागावरती त्यांच्या समर्पणावरती आमचं स्वातंत्र्य उभं राहिलं तुम्ही आम्ही आज वेगानं प्रगती करू लागलो त्या स्वातंत्र्य सैनिकांचा आम्ही आज विसर पडू द्यायचा का आम्ही त्या स्वातंत्र्यवीरांचं समर्पण हे विसरायचं का आणि म्हणून अशा वेळेला जेव्हा एक कोणीतरी नतद्रष्ट उठतो आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती बोट दाखवतो अरे तुम्ही या देशामध्ये जातीपातीमध्ये फूट पाडताय तुम्ही या जातीपातीमध्ये विश्वेश विद्वेष पसरवताय आणि ज्या वेळेला कोट तुम्हाला सांगतं माफी मागा तुमची शिक्षा कमी करतो माफी मागा तुमची शिक्षा कमी करतो आणि हे या ठिकाणी नाठाळपणानं म्हणतात मी माफी मागणार नाही कारण मी सावरकर नाही अरे तुमची क्षमताच नाही तुमच्या पा, तुमच्यामध्ये पात्रताच नाही एकीकडे तुमच्या आजी म्हणतात की सावरकर हे एक महान व्यक्तिमत्व होतं यशवंतराव चव्हाण म्हणतात की सावरकरांसारखं आगळं वेगळं व्यक्तिमत्व झालं नाही या ठिकाणी महात्मा गांधी की जे या देशाचे राष्ट्रपिता आपण सगळेच मानतो त्यांनी सावरकरांना सांगितलेलं होतं त्यांची सुटका झाली पाहिजे आणि आज त्यांचं आडनाव लावणारा हा कोणीतरी एक व्यक्ती याला खऱ्या अर्थानं राजकारणात राहायचा अधिकार नाही याची जाणीव करून देण्यासाठी म्हणून तुम्ही आम्ही आज या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत आणि महाराष्ट्र भरामध्ये अशा पद्धतीच्या यात्रा सर्वत्र सुरू असलेल्या आपल्याला पाहायला मिळतील मी आपल्याला निश्चितपणानं धन्यवाद देईन चौका चौकामध्ये पुष्पवृष्टी झाली वेगवेगळ्या ठिकाणी समाजातल्या वेगवेगळ्या वर्गानं आपली मनोगता व्यक्त केली आणि सावरकरांचा गौरव करत असताना आमची इथं बालपिढी आहे ही जी पुढची पिढी आहे या पुढच्या पिढीला आम्हाला अधिक प्रगत होताना पाहिजे आहे पण पुढं जात असताना त्यांचा पाया मजबूत पाहिजे आमचा स्वातंत्र्याचा इतिहास आणि स्वातंत्र्याच्यासाठी ज्यांचं बलिदान होतं त्यांना त्यांनी विसरता कामा नये आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विषयी एक एक, एक, एक त्यांच्या जीवनकालाविषयी या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन हे सगळं उभं केलं आहे या मेहनत घेणाऱ्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो समग्र सावरकर समजून घ्यायचे असतील तर ही गौरव यात्रा माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी वर्षभर असे कार्यक्रम करावेत असं सावरकर भक्तांना सांगितलेलं आहे पनवेलमध्ये पण आपण जास्तीत जास्त कार्यक्रम तालुक्यामध्ये करण्याचा प्रयत्न करूयात फार बोलत नाही यांनी अत्यंतिक यमयातना भोगल्या म्हणून या देशाला स्वातंत्र्य मिळालं सत्तेचाळीस नंतर अशी बोंब सुरू झाली की दे दी हमे आझादी बिना खडग बिना ढाल अरे मग जे शेकडो लोक फासावरती लटकले ज्यांनी आपला रक्तघाम आश्रू व्हायले त्यांचं काय ते मुरीतलं पाणी होऊन गेलं ना सत्तेचाळीस नंतर या देशावरती लादलं गेलं कोण्या एका कुटुंबामुळे हा देश जगत होता हे अत्यंतिक चुकीचं होतं सावरकरांनी देखील माझ्या एकट्यामुळे किंवा आम्हा क्रांतिकारकांमुळे स्वातंत्र्य मिळालं असा दावा कधीही केला नाही मुद्दामून सांगतो इतिहास आहे की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका पत्रकार परिषदेमध्ये वीर सावरकरांना विचारलं गेलं की या स्वातंत्र्याचं श्रेय तुम्ही कोणाला देता माझं उत्तर काना कानांचे पंचप्राण करा आणि ऐका कायम लक्षात ठेवा की या स्वातंत्र्याचं श्रेय तुम्ही कोणाला देता सावरकर उत्तर देते झाले की अर्थातच माझ्यासारखा ज्यांनी सश सशस्त्र क्रांतिकार्य केलं त्या प्रत्येकाला या स्वातंत्र्याचं श्रेय दिलं गेलं पाहिजे पण सगळा समाज माझ्यासारखा आक्रमक होऊन लढू शकत नव्हता काही जण आपल्या ताकदीप्रमाणे गांधीजींच्या अहिंसात्मक लढ्यामध्ये सामील झाले त्यांना देखील या स्वातंत्र्याचं श्रेय दिलं गेलं पाहिजे आणि एवढं करून माणूस थांबत नाही हो पुढे बोलतो की अनेक माझे गोरगरीब लोक असे होते ना देशातले की ज्यांना त्यांच्या कौटुंबिक समस्या होत्या आई वडिलांना सांभाळ सांभाळायचं सा होतं डोक्यावरती कर्ज होती त्यांचा संसार पुढे न्यायचा होता त्यांना कशातच सहभागी होता आलं नाही पण ज्यांनी प्रामाणिकपणे सकाळी शंभू महादेवाच्या पिंडीवरती फूल वाहताना हे देवा माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळू दे असं हृदयापासून हाक मारली ना त्या प्रत्येक नागरिकाला देखील या स्वातंत्र्याचं श्रेय दिलं गेलं पाहिजे आता मला मुद्दाम सांगा की खरा महात्मा तुम्ही कोणाला म्हणाल बोलण्यासारखं खूप आहे मी फक्त एक प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतोय की सावरकरांच्या हृदयामध्ये जी जाज्वल जे दे देशभक्ती प्रगट झाली होती ती आपण थोडीशी तरी उचलता आली पाहिजे किती देशभक्ती असावी हो त्यांच्यात एक शेवटचा प्रसंग सांगतो आणि थांबतो चौदा वर्षानंतर बोटीत कोंबून परत एकदा भारताच्या मुख्य भूमीकडे त्यांना आणलं गेलं भारताच्या जवळपास आल्यानंतर त्यांचे ज्येष्ठ बंधू त्यांच्या बाजूला बसले होते बाबाराव सावरकर त्यांचं नाव काहीतरी झालं सावरकरांना अस्पष्ट असं सा काहीतरी दिसायला लागलं त्यांनी मोठ्या भावाला हात लावला एखादं दैवी तेज प्रगट व्हावं प्रत्यक्ष प्रभू श्रीरामचंद्रांना समोर जो हनुमान उभायला त्यानं प्रत्यक्ष समोर यावं असं म्हटल्यावर जे कुतूहल वाटेल ना ते कुतूहल होतं त्यांच्या दृष्टीमध्ये बाबा प्रश्न पडला का तात्यांना सावरकर एवढे गव गहीवरून का आलेत ते अगदी आसक्तपणे तिकडे बघत होते हात लावला आणि मोठ्या बंधूंना म्हणाले बाबा काय दिसलं होत्या ना त्यांना भारताच्या भूमीचं ओझरतं दर्शन व्हायला लागलं ला होतं तेव्हा ते आपल्या मोठ्या बंधूला हात लावून म्हणतात बाबा तो पहा भारत आणि ते पहा त्याचे नील सिंधू ज्याला धव तच्छानं तल दोघांनी एकमेकांच्या मुठी वळवल्या हात वर केले आणि दीर्घ गर्जना केली वंदे मातरम भरत जय त्यांच्या हृदयामध्ये जी देशभक्ती होती त्यातली एक टक्का जरी आपल्यामध्ये आली तरी हा देश विश्वगुरु झाल्याशिवाय राहणार नाही हा आशावाद व्यक्त करतो आणि माझं भाषण थांबवतो प्रभू रामचंद्र की हनुमान की सावरकर की, मता की। जै। 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 आज वातावरण खूप चांगलं आहे पण मनात एक दुःख सुद्धा आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं गुणगान गाण्यासाठी आम्हाला यात्रा का काढावी लागते आमच्या महाराष्ट्रात ज्या महाराष्ट्राला अनेक महापुरुषांचा वारसा आहे त्या महा त्या आमच्या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची यात्रा काढण्याची गरज का आली तर या देशातले एक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले राजपुत्र ज्यांची वंशावळ त्या ठिकाणी भारतीय नाहीये आणि त्यामुळे भारताच्या मातीत जे जन्मालाच आले नाही त्यांना या भारताचा इतिहास काय माहिती असणार मैं सावरकर नाही हो मैं माफी नाही मागूंगा जेव्हा ते मोठ्या तोंडाने म्हणतात तेव्हा तुम्हाला या देशाचा इतिहास भूगोल माहिती आहे का हा पहिला प्रश्न प्रत्येक देशप्रेमाच्या मनात तयार होतो एखाद वेळी राहुल गांधींच्या मामाचं गाव जे इटली तिथला इतिहास त्यांना विचारला तर ते सांगू शकतील पण आमच्या या देशाचा इतिहास कदाचित त्यांना माहिती नाही आणि म्हणून या महापुरुषांवर ताश्रे ओढण्याचं काम हा नादान माणूस त्या ठिकाणी करतो अरे मय सावरकर नाही हो मी माफी नाही मागूंगा अरे तू आहे कोण तुला अधिकार कोणी दिला महापुरुषांच्या विषयात बोलण्याचा तू आहे कोण हा प्रश्न आज प्रत्येक नागरिक त्या ठिकाणी विचारतोय म्हणजे दाढी वाढवली की त्यांना वाटतं माझ्यामध्ये मोदीजींचं कर्तृत्व येईल आणि त्या ठिकाणी पदयात्रा काढली म्हणजे त्यांना वाटतं की गांधीजींचा वारसा मी कुठेतरी सांगू शकेन पण या नादान माणसाला कोणीतरी सांगितलं पाहिजे ना तू गांधी होऊ शकत ना तू सावरकर होऊ शकत तू काहीही होऊ शकत नाही सावरकरांचा त्र्याऐंशी वर्षाचा धगधगता इतिहास काय सांगतो ज्वलंत विचारांचे सावरकर एक विज्ञान निष्ठ सावरकर क्रांतिकारी सावरकर लेखणीच्या टोकावरती क्रांती घडवणारे सावर टोका सावरकर त्या ठिकाणी सामाजिक समरसता घडवणारे सावरकर सावरकरांची विविध अंग एका बाजूला त्र्याऐंशी वर्षात आम्हाला बघायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूला एकोणीसशे सत्तर ला सत्तरला जन्माला आलेले हे त्या ठिकाणी ही पिलावळ आणि सत्तर पासनं आतापर्यंत दोन हजार तेवीस पर्यंत बावन वर्षात काय केलं तर विनोदवीर म्हणून ज्यांना हिनवलं गेलं बोलले की त्या ठिकाणी जोक बनतात मिम्स बनतात असं हे व्यक्तिमत्व आपलं राजकीय बस्तान बसत नाही बस म्हणून वेगवेगळ्या वेग माध्यमातन प्रयत्न करणारं हे राहुल गांधी सारखं व्यक्तिमत्व आणि त्या ठिकाणी बावन्न वर्षात कर्तृत्व तो दाखवू शकलो नाही म्हणून आता काय करायचं तर महापुरुषांचं त्या ठिकाणी नाव घेऊन त्यात कुठला स्टंट करता येतो का या जागा सोडणं शोधणारे हे राहुल गांधी आहेत पण ज्या पद्धतीनं शेख चिल्ली आपलीच बसलेली फांदी तोडत होता त्याच पद्धतीनं आज बघायला मिळालं की हा स्टंट सुद्धा त्यांचा फसला आणि काय झालं त्यांना वाटलं मय सावरकर नाही हूं मै माफी नाही बांगू म्हटल्यावर मला खूप त्या ठिकाणी समर्थन मिळेल पण घरात बसलेला आमचा हिंदू समाज ज्याची भावना त्या ठिकाणी तीव्र आहे पण प्रत्येक गोष्टीत तो रस्त्यावर कदाचित उतरत नाही पण या विषयामध्ये ज्या वेळेला राहुल गांधीने हे वक्तव्य केलं संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये याची रिॲक्शन आली आणि आज संपूर्ण हिंदू समाज रस्त्यावरती आहे त्या ठिकाणी सावरकरांनी हिंदूंची जी, जी व्याख्या सांगितली की सिंधू सागरापासून सिंधू नदीपर्यंत या देशात राहणारा प्रत्येक जण आणि जो या देशातल्या मानांकनाचा सन्मान करतो तो प्रत्येक हिंदू आहे तो प्रत्येक हिंदू आज रस्त्यावरती आहे त्याच्या हृदयात आज सावरकरांविषयी स्थान आहे ही स्थिती आज राज्याची आणि देशाची आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती हल्ला करणारा कोणीतरी एक टिंपाट फालतू काँग्रेसचा नेता ज्या वेळेला थोडं काही बोलतो त्या वेळेला सावरकरांच्या बाजूने रस्त्यावर उतरणारी जनता जर कोणाला बघायची असेल तर ती आमच्या पनवेलची गौरव यात्रा बघायला हवी होती एक दोन तीन नवे तर हजारो बाईक्स आज खारघरमधून निघून पनवेलच्या या स्वातंत्र्यवीर सावरकर चौकापर्यंत येऊन थांबल्या फक्त शिवसेना भाजपचे पदाधिकारीच नाहीत तर त्याच्यामध्ये अनेक हिंदुत्ववादी संघटना सामाजिक संस्था सावरकरांच्या विचारांवरती प्रेम करणारे नागरिक हिंदुत्ववादी नागरिक हे सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित झाले आणि हजारोंच्या संख्येने ही सावरकर गौरव यात्रा आज पनवेलमध्ये पार पडली ज्या वेळेला सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान आता सहन केला जाणार नाही कारण आता सहन करणारं सरकार नाही आमच्या पूर्वीच्या साहेबांनी थोडासा सहन केला आणि म्हणून त्यांना जोर का धक्का धीरेसे लागला असं म्हणायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आमच्या मोठ्या साहेबांचे चिरंजीव भारत जोडो यात्रेमध्ये त्याच राहुल गांधीला मिठ्या मारू लागले जो राहुल गांधी वारंवार हे म्हणत होता की मी माफी मागणार नाही मी सावरकर नाही मी सावरकर नाही अरे सावरकर व्हायची तुझी पात्रता नाही सावरकर व्हायची तुझी लायकी नाही सावरकर होण्यासाठी जे गुण अंगी लागतात त्याचा कणभर देखील तुझ्या अंगामध्ये देशभक्ती राष्ट्रभक्ती नाही संपूर्ण कुटुंब केंद्रित राजकारण करत ज्या एका कुटुंबाने सत्तर पंच्याहत्तर वर्ष देशाला विकून खाल्लं भारताच्या नौदलाची एक युद्ध युद्धाची नौका देखील ज्यांनी स्वतःच्या सुट्टीसाठी नेली अशी लोकं आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या देशभक्तीची सर्टिफिकेट वाटत आहेत आपल्याला त्याची गरज नाही सावरकर होण्यासाठी जी आज देशभक्ती लागते ती कदाचित आपल्याला गांधी कुटुंबात राहुल गांधींमध्ये मिळणार नाही तीन तीन वेळेला माफिया मागितलेला हा राहुल गांधी कोण माफीवीर आणि कोण स्वातंत्र्यवीर याचे ज्या दाखले द्यायला बसतो तेव्हा खरंच फार मोठं आश्चर्य वाटतं